मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंनीही घराणेशाही जोपासली असल्याची चर्चा रंगली आहे। अभिजित अडसूळ यांची शिंदे गटाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिजित अडसूळ यांना नियुक्तीपत्र दिले, त्यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंतही उपस्थित होते। अभिजित अडसूळ हे यापूर्वी आमदार विभाग प्रमुख होते। आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्याचे शिंदे गटाचे नेते आहेत। अडसूळ हे शिवसेनेकडून तब्बल 5 वेळा खासदार राहिलेले आहेत, पण 3 महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली, 40 आमदार आणि काही खासदार गळ्याला लागले। राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले। शिंदे गटाने नुकतीच युवासेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर केली, यामध्ये शिंदे गटातील वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांचा मुलगा मोठी पदे देण्यात आली, त्यामुळे शिंदे गटातही घराणेशाहीचे दर्शन घडत आहे।